फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अगं मी आणि मंदार सोडवण्याचा प्रयत्न करतोय त्याला. हो पण तुम्हाला ती संधी मिळेपर्यंत नचिकेत पाटलाकडे कैदी म्हणून राहील. हो मॅडम, पाटील कशाला नचिकेतला डांबून ठेवतील? पाटील काहीही करू शकतो इन्स्पेक्टर साहेब. माझं लग्न त्याच्या मुलाशी जबरदस्तीने लावून देण्याचा डाव आहे त्याचा, म्हणून त्यांनी नचिकेतला डांबून ठेवलंय. तुम्हाला आठवतंय काय, आपण एकदा तिकडे बाहेर उभे असताना एक मला फोन आलता, म्हणतो मी राजाराम खोत बोलतोय. मला वाटलं कोणतरी मस्करी करते, नाही पण ते राजाराम खोताच्या भूताचाच फोन होता. त्यानंच झपाटले माझ्या बायकोला. शाम्या कुठं उधळलाय का कळेना झालंय. त्याला मांत्रिकाला आणायला पाठवलं तर काय करतोय काय. शे पाटील साहेब, कशाला स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवत आहे, काय होणार आहे का? तुम्हाला बोलायला काय जाते हो, बायको आमची हरवली आहे. ती का हरवली आहे त्याचं कारण माहिती का तुम्हाला? कशाला त्या भूतांची वैर घेत आहे, सोडून द्या त्या नचिकेतला. नाही ती लपडी लगेच राधा काकू परत येते की नाही बघा. चेचे तुमचं लगीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नचिकेतला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. अहो अख्ख्या गावाचं लक्ष लागून राहिलं या कार्यावर, आता आम्ही पाय मागं घ्यायचा. मग एक काम करा, विसरून जा बायकोला तुमच्या. म्हणजे तुम्ही जर नचिकेतला सोडलं ना तर होत काय तुमच्या बायकोला सोडणार नाही, तिला गमवायची तयारी ठेवाच. काय बोलताय काय तुम्ही? आमच्या राधाला आम्ही गमवू, तिला आम्ही विसरू? हो नाही, ते शक्य नाही. अरे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आम्ही तिच्याशी लग्न केलं. तिनं आज परत काय पण कमी पडू दिलं नाही आम्हाला. उलट आम्हीच तिची कधी काही हाऊस मौज पाहिली नाही. सारखं रांधा वाडा उष्टी काढा आमच्या पोरांना एवढं चांगलं वळण लावलं तिनं. ते मोठं दिवटं निघालं ते सोडावं, पण आम्ही तिला इसरू म्हणताय. आज ती गेले म्हटल्यावर आम्हाला तिची किंमत कळली आहे, पण ती जेव्हा परत येईल ना तेव्हा आम्ही तिची लय लाड करणार, लय कौतुक करणार तिचं. अहो काय, किती झालं तरी आपलं माणूस शेवटी आपलं माणूस असतं हो. तेच मी सांगतोय पाटील साहेब, बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा आपली माणसं ही जास्त महत्वाची असतात. आणि तसं पण त्या म्हणजे राजवाड्यांच्या पोरीबरोबर तुमच्या मुलाचं लग्न नाही झालं तर काय फरक पडणार आहे? तो वाडा नाही मिळणार ना, जाऊ दे काय करायचं वाडा. तुमची लाडकी बायको तर परत येईल ना. बस ती तर येईलच, आम्ही तिला शोधून काढू. एकदा का श्याम्या त्या मांत्रिकाला घेऊन आला ना पाहुणं की मग आमची सगळी चिंता मिटली बघा. मालक काय रे, मांत्रिक कुठे? मांत्रिक काय, मला त्याने घरात बी नाही घेतला, दारातून सकळून दिलं. काय ठाव नाही, पण आता लई उशीर झाला असं काहीतरी बडबडत होता त्यो. म्हणजे काय मला? तुझा एक एक क्षण वाया चाललाय, काय विचार करायचा तो लवकर कर. मला वाटत अनाथ सोड, त्यातच तुझं भलं आहे. नियतीला शरण जा, त्याच्या नियमांच्या विरोधात जाऊन तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस. आणि माझं ऐकशील तर जाता जाता काही सत्कर्मही करून जा. मला नाही कुठलं बी कर्म करायचं. तू खोट्या समाधानात का जगतेस? तुझ्या या आजच्या अवस्थेला तू स्वतः कारणीभूत आहेस, म्हणून तर कोणाचं ना कोणाचं आयुष्य घेऊन तुला जगावं लागतंय. तुला ठाव आहे आजच्या माझ्या परिस्थितीला तो खोतच जबाबदार आहे. त्याच्यामुळंच कुणा ना कुणाचं तरी आयुष्य घेऊन जगावं लागतंय आम्हाला. त्या खोताचं खानदान जर संपिवलं नाही तर नावाची आंबा नाही. त्याच्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडायचं नाही. तू राजाराम खोताचा राग दुसरा कोणावर कशाला काढतेस?
तुझ्यामुळेच शेळ्याचा मृत्यू झालाय. जान्हवीची आत्मा इथं मरते. सोड तिला, मुक्ती दे तिला, पुण्य कर, तर तुझी सुटका होईल. मला नका शिकूस. शिकवण? अगं तुला स्वतःला समजत नाही म्हणून शिकावं लागतंय. राजाराम खोत बघ, भूत येऊन देऊन त्यांना किती त्रास होतोय. मनुष्य योनीत राहणं तितकंच कठीण आहे, तितकंच त्रास होतो. राजाराम खोत आतून किती शांत असले तरी ते बाहेरून किती तळ मारत आहेत बघ. एक लक्षात ठेव, माणूस जे जे पाप करतो त्याच्या दाबत्याला इथं द्यावं लागतं. काही जण भूत योनीत येऊन चांगली कर्म करतात, मुक्त होतात आणि तिथेच गुरफटत राहतात. अजूनही वेळ गेलेली नाही, विचार कर. मला एवढ्या ज्ञानाचं धडद येतोय आणि मग तू इथं येऊन कुणाचा बदला घ्यायला बसलायस रे. अरे त्या हेमांगी आणि निकितेशच्या लग्नाला विरोध करतोस तू? मी फक्त चांगलं काम करतोय, राजाराम खोतांना जाणीव करून देतोय, जेणेकरून मुक्तीच्या वेळी तरी त्यांना पश्चाताप होईल, नाहीतर पुन्हा या वाड्यात पुनर्जन्म घेऊन एक बाळ जन्माला येईल. ते राजाराम खोत बनूनच नचिकेतच काय, दुसरा कोणाचाही बळी घेऊन खोताला मुक्ती मिळावी असं मला वाटतंय. मला फक्त या वाड्याचं रक्षण करायचं आहे. हा वाड वडिलांचा वाडा कोणाच्या दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही आहे आणि मी असा उमाक्कला शब्द दिलाय. माझा एक जान्हवीला त्रास देऊ नकोस, तिला मुक्ती दे. मला जे दिसतंय शिवराम. ए शिवराम. अरे काय झालं रे, गावात हवा कशी काय? पाटलींबाई सापडला की नाही? कुठं सापडतीये, गायब झाली ती. पाटील म्हणतो का ती हिथं आली होती. अरे ती कशाला येईल वाड्यावर मरायला? पाटील तिला इकडे पाठवणार आहे का? त्यानंच तिला इथं हळद घेऊन धाडली होती म्हण. हळद? पण मग त्या कुठे गेल्या? आपल्याला कुणालाच कशा नाही दिसल्या त्या? म्हणजे वाड्याच्या इतिहासानुसार ती इकडेच गायब झाली की काय? तसंच असणार. तसंच बिसच काय नाही हो, समजी त्या गाववाल्यांची चाल आहे. वाड्याची फुकटची बदनामी करायचं आयत कारण गावलंय त्यांना. म्या म्हणतो समजा गाव जर बोंबलते की हो वाडा भूताटकीनं भारलेला आहे तर पाटलींबाई इथं येईलच कशा पाई? हळद बिळद समज खोट आहे हो, ती इथे आलेलीच नाही. नाही शिवराम, ती इथे आली असणार. हो ते ताट, हेमांगी ते ताट कुठे आहे ग? ते हेमांगी ते ताट बघ. आता कसलं ताट हवे तुम्हाला? अरे थांब रे, जरा ते ताट सापडू देत. थांब जरा तू. उमा का? अगं माझ्याकडे देऊ नकोस, त्याच्यावर नाव बघ कुणाचं आहे ते. रघुनाथ पांडुरंग पाटील. रघुनाथ पाटील कोण होता? अगं तो या पाटलाचा बाप रघुनाथ पाटील. याचा अर्थ राधा नक्कीच या वाड्यात आली असणार आणि त्या दारामागे गेली असणार. पाटलींबाई खरंच जर वाड्यात असतील तर आपलं काही खरं नाही. मी इन्स्पेक्टरला तसं ठमकावून आले होते की त्या वाड्यात नाहीयेत म्हणून. पोलीस इथे यायच्या आत आपल्याला पाटलींबाईनं शोधायला हवं, नाही तर नसती बिलामं तोडवायची. Thank you.
मालक राजेश दादा ने स्वाति ताईंनी भी सांगाय हवं ना हॅलो हां धाकले मालक मी श्याम्या बोलतोय तुम्ही का सारखा सारखा फोन करून मला डिस्टर्ब करताय मी सांगितलं त्या मुलीशी मी लग्न करणार नाही सांगा बांधा अहो अहो तुम्हास एक गोष्ट सांगायची आहे अहो बाई साहेबांचा दोन दिवस झाले काय भी पत्ता नाही बघा तुम्हास नाही यावं लागलं इकडं हे बघ तुम्ही लोकांनी कितीही कारण सांगितले तरी मी गावात पाऊल टाकणार नाही उद्याच्या फ्लाईटने मी परत जातोय तिकडे गेल्यावर मला आवडलेल्या मुलीशी मी लग्न करणार सांग तुझ्या पाटील साहेब अहो मालक हाँ बोल रे काय तुला यायचं नाही काय हा नाही बरोबर आहे तुला वाटत असेल तुझा बाप तुझ्याशी खोटं बोलतोय जबरदस्त तुझं लग्न करायला निघालाय अरे राजेश तुला तुझी आईपेक्षा ती गोरी मटमीन जवळची झाली काय आज हा ना ठीक आहे नको येऊ उद्या मी मेलवर माझं कार्य करायला सुद्धा तू येऊ नको कळलं तर ठेव आता मालक स्वातीताईच नाही फोन कर आली तर आली नाही आली तर नाही आली स्वाती 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 रात्री 12 वाजता मी बस स्टॉपवर उभा हा माणूस येतो मला विचारतो कोइंबटरला जाणारी बस तिकडनं मिळेल का नाही मिळत दुसऱ्या बस स्टॉपला जा इथून का नाही मिळत मी गप्प उभा राहील मग याने पण गप्प बसायचं की नाही पण नाही काय बोलला तुम्ही पण तिकडे जाणार आहात का मी नाही जाणार का नाही जाणार मला सांग रात्री 12 वाजता रस्त्यावर चीट पाखरू पण नव्हतं आणि तेव्हा असं कोणी निरर्थक प्रश्न विचारायला लागलं मग तुझं डोकं नाही फिरणार अरे धवल पण अशी मस्करी करायची का जीव गेला असता त्याचा आणि तुझ्यावर पुन्हा कोणी विश्वास ठेवला नसता ते लांडगा आला रे आल्यासारखं झालं असतं तुझं पुढे एक मजा काय झाली ती एक तुम्हाला म्हणाला तुम्ही किती वेळ थांबणार आहात म्हटलं मी रात्रभर इथेच थांबणार आहे तो म्हणाला का मी रोज रात्री इथे थांबतो गेले 20 वर्ष गेले 20 वर्ष असं का म्हटलं याच बस स्टँडवर मी उभा होतो तेव्हा 20 वर्षांपूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि मी मेलो तेव्हापासून रोज रात्री मी याच बस स्टॉपवर बसची वाट बघत उभा असतो अगं या उन्हाळ्यात पण त्याला दरदरून घाम फुटला होता थंडी भरणार नाही तर काय अरे तू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आता प्लीज त्याला भेटायला जाऊ नकोस नाही तर त्याचं काही खरं नाहीये मला त्याला एवढा त्रास द्यायचा नव्हता गाय मी जाऊन त्याला भेटणार हे पण तू त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायला पाहिजे होते मी 20 वर्ष बसन इथे सुभा आहे नवल तू म्हणजे ना पण खरं सांगू तुझ्या या स्वभावामुळेच मला तू खूप आवडतोस तू हॅलो
हाँ बोल शाम्या। तू काय बोलतो इसे? अरे कसे शक्य है? आई अशी कशी हरवेल? अरे पण बरं ठीक आहे, मी लगेच निघते इथून। पण ऐक, जोपर्यंत मी तिथे येत नाही तू आबांची काळजी घे, ओके? हां काय झालं? अरे श्यामचा फोन होता, आई हरवली म्हणे। काय मला काहीच कळत नाहीये, कसं शक्य आहे? मला लगेच निघायला हवं धवल। हे बघ, तू एकटी जाऊ नकोस, अशा परिस्थितीत मी तुला एकटं जायला देणार नाही, मी येतो तुझ्याबरोबर। बरं ठीक आहे, चल लगेच चल। सगळा वाडा शोधून काढला उमाक्का, पण त्या राधा कोकूचा कुठेच पत्ता नाहीये। मला तरी वाटतं त्या इथे आलेल्याच नसणार। अगं मग ती गेली कुठे? वाड्यात नाही, गावात नाही, अचानक गायब कशी काय झाली? त्यात काय एवढं विचार करण्यासारखं? मी सांगतो, पाटलींबाई नक्की त्या दाराड गेली असणार। शिवराम उगाच काहीतरी बोलू नकोस, हे मांगी समोर यायचं तरी भान ठेव। अरे म्हणजे ती घाबरणार नाही का? घाबरण्यासारखं काय? त्यात दाराड गेलेला माणूस पुन्हा बाहेर येत नाही, तुम्हीच सांगितलं ना ताई साहेबांना। हो रे बाबा, पण ती तिकडे गेली नसेल म्हणजे मिळवली। अरे तिचा यात काय दोष आहे? तिच्या जीवाशी का खेळतायत? खरोखरच असं झालं असेल ना तर ते मात्र नक्कीच वाईट झालंय। या वाड्याचं नक्की काय रहस्य हो माक्का? माझ्या वाडवडिलांची वास्तू आहे, ती कुणाचा तरी जीव घेईल या गोष्टीवर माझा नाही विश्वास बसत। हा वाडा असे खेळ का खेळतोय उमाक्का? आमची मंडळी काय अजून येणं काय कळना झालंय पाहुणं? पोलिसाचं काय आलं? त्यांनी पण काय सांगितलं नाही। मालक पोलिसात आहे। शितुळे आलं असं मग दुसरं काय? वाड्याजवळ मिळाली बॉडी। तपासासाठी गेलो होतो तेव्हा कळलं पाटलींबाई आहेत। तुम्हाला अशी कशी सोडून गेली दादा? अगं मला विचारलं वगैरे कधी तू वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलं नाही, आणि हे जग सोडून कशी गेली तू?